आज सुप्रीम कोर्टाची तारीख आहे आणि म्हणून मी खंडित राहायला प्रार्थना केली की माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा धनुष्यबाण असेल विजय होऊ दे. आज चंपाषष्टीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात साजरी होत आहे. ज्याप्रमाणे जेजुरीला गर्दी असते त्याचप्रमाणे आमच्या या सातारा देवालासुद्धा त्या ठिकाणी गर्दी असते आणि म्हणून अनेकांचा म्हणजे खंडोबा जो असतो तो वेगवेगळ्या ठिकाणी जरी असला तरी हे आपलं ग्रामदैवत आहे आणि सातारा परिसरातील ह्या आपल्या खंडेरायाच्या दर्शनाला अनेक जण येतात. आमची शिवसेनासुद्धा या ठिकाणी पहिले स्थापन झाली होती खोरेमामा आणि पठाण चाचा यांच्यामुळे आणि जबरदस्त कार्यक्रम झाला होता. म्हणजे जवळपास खूप वर्षापूर्वीची गोष्ट 85-86 गोष्ट तसा आम्हाला आशीर्वाद आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की इतकी उत्कृष्ट सेवा या ठिकाणी आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष पळसकर साहेब त्याचप्रमाणे आमचे चोपडे महाराज स्वतः त्या ठिकाणी आहेत. स्वतः कडे पठारचे सन्मान्य अध्यक्ष जमीनदारजी आहेत या ठिकाणी आहेत महापौरजी आहेत आणि सगळे या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जवळपास 10-12 दिवसापासून खूप प्रयत्न करतात. तसं पाहिलं तर इथे सतत त्या ठिकाणी भाविक आता यायला लागले आहेत आणि मंदिर आपलं शोधावं लागतं अशी परिस्थिती. पहिले काहीच नव्हतं, जंग एकदम मस्तपैकी मंदिर होता. अहिल्यादेवींनी हा जीर्णोद्धार केला होता आणि त्याच्यानंतर आता आपण माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आणि उद्धव आदित्यसाहेबांनी या ठिकाणी फंड दिलेला आहे. पालकमंत्री त्यावेळेसची तत्कालीन आमचे सुभाष देसाई इथे आले होते आणि त्यांनी डिक्लेअर केलं. पूर्ण प्लॅन पण तयार केलेला आहे. दुर्दैवाने काही लोकांनी मुद्दाम थांबवला परंतु खंडेराय ज्या हातात तलवार आहे त्यामुळे निश्चितच असं होईल की लवकरात लवकर ते काम सुद्धा लवकर होईल. आज सुप्रीम कोर्टाची तारीख आहे आणि म्हणून मी खंडेरायला प्रार्थना केली की माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा धनुष्यबाण असेल विजय होऊ दे सुप्रीम कोर्टात. ही प्रार्थना मुद्दाम केली मी कारण शेवटी देवाशिवाय काही नाही आहे आणि म्हणून हा उत्कृष्टपणे या ठिकाणचा हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरा होत आहे आणि सर्व भक्त आनंदाने येत आहेत. भक्तांना एक इथे अर्धा तास आरती त्या ठिकाणी होते. आमचे बरेचसे इथे भक्त तुम्ही पाहिले आरती किती व्यवस्थित होते. ती आरती त्या ठिकाणी अर्धा तास होते पण ते दर रविवारीसुद्धा होते आणि निश्चित भक्तांना थांबावं लागलं असेल त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ही परंपरा आहे, ह्या मंदिराची परंपरा आहे, ती परंपरा मोडता येत नाही आणि म्हणून आज खंडेरायाच्या निमित्ताने जसं आज आपण गुलाल उधळतो तसा हा भंडारा उधळला आहे आणि भंडारा उधळला म्हणून मी खंडेरायाला प्रार्थना करतो. आमच्या सर्व नागरिकांचं इथे आलेल्या भक्तांचं त्यांच्या घरच्या लोकांचं सगळ्यांचं भविष्य सुखाचं समृद्धी जाऊ दे आणि या भंडाऱ्याचा इतका असा फक्त अंगावर जरी पडलं तर त्यावेळेस जबरदस्त ताकद निर्माण होऊ दे हीच प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, एळकोट एळकोट, जय महाराष्ट्र.